नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली असून येवला तालुक्यातील जवानास वीरमरण प्राप्त झाले आहे। तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान राजस्थानमधील गंगानगर येथे कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले। अजित गोरख शेळके असे या जवानाचे नाव आहे। देशाचे संरक्षण करत असलेल्या जवानाचे निधन झाल्याने येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे। राजस्थान राज्यातील गंगानगर येथे सेवेत असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र अजित शेळके शहीद झाले आहेत। येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक हे त्यांचं गाव। त्यांच्या निधनाची बातमी कळताच गावावर शोककळा पसरली। अजित शेळके यांना वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी वीरमरण आले आहे। अजित हे ड्युटीवरून घरी जात असताना युनिटमध्ये अपघात झाला। या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या पश्चात पत्नी, वडील, भाऊ, वहिनी असा परिवार आहे। दरम्यान अजित शेळके यांच्या निधनाने नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।